आणि आता आपण सुरुवात करूया 25 मिनिटं 50 बातम्यांना। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण झालं। पहिल्याच दिवशी पुणेकरांनी मेट्रोमध्ये गर्दी केली। अनेकांनी सेल्फी घेत पुणे मेट्रोची पहिली सफर अनुभवली। पुणे दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुणेरी पगडी, उपर्ण, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तसंच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते। लोकमान्य टिळक पुरस्कार हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असून आपल्या जीवनातला एक अविस्मरणीय अनुभव असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय। पंतप्रधान मोदींना देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। कार्यक्रम सोहळ्यासाठी आलेले पंतप्रधान मोदी थेट शरद पवारांकडे आले आणि त्यांच्याशी त्यांनी हस्तांदोलनही केलं आणि यानंतर मोदींनी सुशीलकुमार शिंदे यांच्यासोबतही हस्तांदोलन केलं। पंतप्रधान मोदींनी स्वतः पुढाकार घेत शरद पवारांशी हस्तांदोलन केलं आणि त्यानंतर पंतप्रधान मोदी सुशीलकुमार शिंदे यांना भेटण्यासाठी जात असताना शरद पवारांनी दोन वेळेला मोदींची पाठ थोपटली। लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाल्याबद्दल शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव केलाय। जगातल्या अनेक नेत्यांना मोदींची भुरळ पडलेली आहे। मोदींच्या विविध योजनांमुळे भारताचा विकास झालाय। मोदींनी देशवासियांना आत्मनिर्भर भारताचा मंत्र दिलाय तर पंतप्रधान मोदींना टिळक पुरस्कार मिळणं मोदींच्या कार्याची पोच पावती असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप ऍक्शन मोडवर आलेली आहे। भाजपकडून सध्या जिल्हानिहाय बांधणी सुरू असून या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये उद्या महत्वाची बैठक होतीये। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळेला उपस्थित असलेल्या नेत्यांना मार्गदर्शन करतील। राष्ट्रवादीमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतण्या पुण्यात एकाच व्यासपीठावर आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांशी हस्तांदोलन केलं। अजित पवारांनी मात्र शरद पवारांसमोर जाणं टाळत मागील बाजूनं येत आसनस्थ झाल्याचं दिसून आलं। साहेब आणि दादा तेव्हाही वेगवेगळे नव्हतो, आजही नाही, काळजी करू नका असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। शिरूरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातला एक अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार हे एकत्रच असल्याचा खुलासा त्यांनी केलाय। अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे आता चर्चांना उधाण आलेलं आहे। एका तडफदार नेतृत्वाला हायकमांडनं संधी दिल्याची भावना नाना पटोले यांनी बोलून दाखवलेली आहे। विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते। राज्यातले प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आणि यानंतर चंद्रपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। फटाके फोडत, ढोल ताशाच्या गजरात घोषणाबाजी करत या निर्णयाचं कार्यकर्त्यांनी स्वागत केलं। पंतप्रधान मोदींशिवाय पर्याय नाही हे अजित पवारांना माहिती होतं आणि म्हणूनच ते सर्वच्या सर्व राष्ट्रवादी पक्ष घेऊन आमच्याकडे आल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलंय। अजितदादा आमच्या सोबत आल्यानं महाराष्ट्रात 48 जागा महायुतीच्या येतील असा दावा देखील महाजन यांनी केलाय। शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केलेला आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएसचे प्रमुख चंद्रशेखर राव यांनी रघुनाथ पाटलांच्या घरी भेट दिल्यानंतर हा पक्ष प्रवेश पार पडला। थोर पुरुषांचा वारंवार अपमान करून संभाजी भिडेंना समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल महादेव जानकरांनी केलाय। शासनानं भिडेंवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। जळगावच्या एरंडोल इथं ठाकरेगड समता परिषद, महात्मा युवा क्रांती मंचासह विविध संघटनांकडून तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। संभाजी भिडेंना तातडीनं अटक करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आणि तहसीलदारांना निवेदनही दिलं गेलं। वाशिममध्ये समता परिषदेकडून संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी भिडे यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी करण्यात आली।
अमरावती माळी समाजाने संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन केलंय। महात्मा फुलेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली। जळगावच्या धरणगावमध्ये ठाकरे गटाने संभाजी भिडेंच्या विरोधात आंदोलन केलंय। वादग्रस्त विधान प्रकरणी त्यांच्या पोस्टरला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं। 40 गावात विविध संघटनांनी एकत्र येत तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन दिलंय। वादग्रस्त वक्तव्याबाबत संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक व्हावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली आहे। हिंगोलीमध्ये अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली। औंढा मार्गावरच्या कयाधू नदी पुलाजवळ ही घटना घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। फरार आरोपींचा शोध सुरू आहे। हिंगोलीमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे खताची चढ्या दराने विक्री सुरू आहे। शासकीय नियमाप्रमाणे 265 रुपयांची बॅग 300 ते 400 रुपयांना विकली जाते। बदलापूरजवळचं 12वी धरण 100% भरल्यानं ओव्हरफ्लो झालंय। धरणाचे 8 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले, त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात अद्यापही दमदार पावसानं हजेरी लावलेली नाही, त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वेताळवाडी धरणासह इतर गावातील धरणांच्या पाणी पातळी ही खालावलेली असून धरण भरण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे। शेतकरी सुद्धा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। अकोल्यामध्ये युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात असल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। आधीच पेरणी उशिरा झाली आहे, त्यात खतांचा तुटवडा जाणवत असल्यामुळे शेतकरी आता संताप व्यक्त करतात। लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आसमानी नंतर आता सुलतानी संकट देखील कोसळलंय। गेल्या 3 वर्षांपासून गोगलगाय संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सुद्धा या संकटाचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळे शेतकरी आता पुरते हवालदिल झाले। जळगावच्या जामनेर बोदवड तालुक्यामध्ये बोगस बियाणांमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। एकनाथ खडसेंनी बांधावर जात नुकसानाची पाहणी केली आहे। नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याबाबत सभागृहामध्ये प्रश्न मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। बोगस खतं आणि रसायनं वापरल्यानं बोदवड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी यावेळेला करण्यात आली। लातूरच्या परठोळ नदीमध्ये बसून स्थानिकांनी आंदोलन केलंय। राजा दापका गावातल्या ग्रामस्थांसह विद्यार्थी सुद्धा आंदोलनात सहभागी झाले। जळकोट राजा दापका गावांना जोडणाऱ्या पुलाची मागणी करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। बीडच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी संप पुकारलाय। अभियंत्यांना दरमहा 35,000 रुपये वेतन देण्यासह विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला। संपामुळे पंतप्रधान आवास योजनेसह विविध योजनांची कामं रखडलेली आहेत। लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या कोराळी सिरसी रस्त्याची दुरावस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झालेली असून वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत। बीडमधल्या नाळवंडी रस्त्याची दुरावस्था झाल्यानं शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतीय। 5 गावांना जोडणाऱ्या या रस्त्याचा प्रश्न गेली 15 वर्ष रखडल्यानं येत्या 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाचा इशारा स्थानिकांनी दिलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या वडाळा ते रानमसले रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत। वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पावसामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं मोठ्या अपघातांची शक्यता देखील वर्तवली जाते। जळगावमधल्या नशिराबाद इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र धूळ खात पडून आहे। तब्बल 4.25 कोटी रुपये खर्च करून हे बांधण्यात आलेलं होतं। 2022 याचं उद्घाटन झालं तरी सुद्धा आरोग्य केंद्र बंदच आहे। ग्रामस्थांचे यामुळे हाल होत आहे। वाशिम जिल्ह्यात 563 गावांसाठी जलजीवन मिशन अंतर्गत 522 पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या। 2.5 वर्षात केवळ 95 योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचल्यात। 427 योजनांची कामं रखडलेली आहेत आणि यावरून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय।
राज्यातल्या उद्योगांमध्ये वर्षभरात 1,18,422 कोटींची गुंतवणूक झालेली आहे। गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलेली आहे। रत्नागिरीतल्या एमआयडीसी वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते बोलत होते। पुढील वर्धापन दिनापर्यंत 10,000 कोटींचा प्रकल्प रत्नागिरीमध्ये उभारणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। कल्याणचा एसटी डेपो आणि वर्कशॉप येत्या 7 दिवसात स्थलांतरित केलं जाणार आहे। स्मार्ट सिटीच्या कामात हा एसटी डेपो आणि वर्कशॉप हे अडथळा ठरत असल्यानं स्मार्ट सिटीचं काम संथगतीनं सुरू आहे आणि त्यामुळेच आता या डेपोचं विठ्ठलवाडी बस डेपोजवळ स्थलांतर होणार आहे। वारंवार मागणी करून निवेदन देऊन सुद्धा रस्त्याची मागणी पूर्ण होत नसल्यानं मालेगाव खाकुर्डीच्या रामनगर भागातल्या ग्रामस्थांनी सहकुटुंब उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि विद्यार्थी सुद्धा सहभागी झाले। अमरावतीमध्ये वंचित आणि भीम ब्रिगेडकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरं बांधून देण्याची मागणी यावेळेला करण्यात आली। जळगाव महानगरपालिकेमध्ये आयुक्तांच्या अविश्वासाबाबत बोलावलेल्या विशेष महासभेत अविश्वास ठरावावर सह्या करणारेच नगरसेवक गैरहजर राहिले आणि त्यामुळे महापौरांनी महासभा तहकूब केली। मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या तंबीनंतर नगरसेवकांनी माघार घेतल्याची चर्चा आहे। उल्हासनगरमध्ये नंदू ननावरे आणि उर्मिला ननावरे या दाम्पत्यानं इमारतीवरनं उडी मारून आत्महत्या केलेली आहे। ननावरे हे राष्ट्रवादीच्या माजी आमदारांचे पिए असल्याची माहिती मिळते। ननावरे यांचे काही मंत्र्यांशी चांगले संबंध होते। त्यांच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत। नांदेडच्या शिवाजीनगर पोलिसांनी बाईक चोराचा पर्दाफाश केलाय। कारवाईमध्ये आरोपीकडनं तब्बल 12 चोरीच्या बाईक जप्त करण्यात आलेल्या आहेत। कांदिवलीमध्ये बेकायदा पार्किंगवरनं 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याचं समोर आलं। यात 2 जण जखमी झाले तर 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। हिंगोली जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये गोळीबार झालाय। बाईकवरनं आलेल्या दोघांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार केलाय। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांचा तपास सुरू आहे। वाशिमच्या कारंजा शहरात सामाजिक कार्यकर्ते सलीम तेली यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला। 3 ते 4 जणांनी झाशी राणी चौकात त्यांच्यावर हल्ला केलाय। यात ते गंभीर जखमी झालेत। हल्ल्याचा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालाय। पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या सोमनाथपूरमध्ये 2 मावस भावंडांचा बुडून मृत्यू झालाय। खदाणीमध्ये ते पोहण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडलेली आहे। नाशिक शहरातली वाढती गुन्हेगारी आणि ठवाळखोरांची मुजोरी रोखण्यासाठी नाशिक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे। शहरातील महाविद्यालय आणि कॉलेज परिसरात रोमिओगिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे। काहींना दंडुक्याचा प्रसादही दिला। सोलापुरात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या टेम्पोमध्ये एका तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं खळबळ माजली आहे। आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका प्रियकरानं आपल्या प्रेयसीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। आपल्या प्रेयसीला दुसऱ्या एका तरुणासोबत पाहिल्यानंतर संतापलेल्या प्रियकरानं तिला बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगरच्या मुरमामध्ये 25 वर्षीय तरुणानं स्वतःच्या शेतात गळफास घेत आत्महत्या केली आहे। उमेश फटांगडे असं या तरुणाचं नाव आहे। कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे। इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान 3 पृथ्वीच्या कक्षेतनं आता चंद्राच्या दिशेनं पाठवलेला आहे। याला ट्रान्सल्युनर इंजेक्शन असं म्हटलं जातं। यापूर्वी चांद्रयान लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत होतं, ज्याचं पृथ्वीपासून किमान अंतर 236 किलोमीटर आणि कमाल अंतर 1,27,603 किलोमीटर होतं। आता 5 ऑगस्टला ते चंद्राच्या कक्षेत पोहोचेल आणि 23 ऑगस्टला चंद्रावर उतरेल। पाकिस्तानच्या खैबर पख्तुनवा प्रांतात झालेल्या स्फोटाची जबाबदारी आयसिसनं स्वीकारली आहे। या आत्मघातकी हल्ल्यात 23 मुलांसह 54 जणांचा मृत्यू झालाय तर 400 हून अधिक जण जखमी झाले। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि फर्स्ट लेडी जिल बायडन यांनी सायकल स्वारीचा आनंद लुटलाय। रेहोबोत इथल्या बीच हाऊसवर ते सुट्टी घालवण्यासाठी पोहोचलेले होते आणि बायडन यांना पाहण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केली होती। बायडन यांनी सुद्धा
स्थानिकांचं अभिवादन स्वीकारल्याचं पाहायला मिळालं। एलॉन मस्क यांच्या सोशल मीडिया कंपनीच्या मुख्यालयावरील वादग्रस्त एक्स हा लोगो अखेर काढण्यात आलाय। सॅन फ्रान्सिस्को इमारत विभागाकडे या विनापरवानगी लावलेल्या लोगोच्या विरोधात 24 तक्रारी आलेल्या होत्या। या लोगोचा लाईट खूप जास्त त्रासदायक असल्याचं लोकांचं म्हणणं होतं। तसंच इतका अवाढव्य लोगो लावण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचंही सांगितलं गेलेलं होतं। मस्क यांच्याकडून या संदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। अख्खा जुलै महिना कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर आता फिनिक्समध्ये अखेर पावसामुळे गारवा निर्माण झालाय। जूनपासूनच या भागात उष्णतेच्या लाटा सुरू झालेल्या होत्या। सलग 31 दिवस इथलं तापमान 43 अंशांपर्यंत पोहोचलेलं होतं। याआधी 1974 मध्ये 18 दिवस तापमानानं हा रेकॉर्ड केला होता। 31 दिवसांच्या उष्णतेची ही साखळी अखेर सोमवारी आलेल्या पावसानं मोडलेली आहे। ब्रेक नंतर पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या।